आता आपल्यासोबत गायिका सावनी रवींद्र आहेत. सावनीजी, लता दिदींची गाणी ऐकत तो संस्कार घेत आपण लहानाचे मोठे झालो. लता दिदींचं अखेरचा हा तुला दंडवत गाणं ऐकताना अंगावर रोमांच उभा राहायचा आणि आज आपल्यालाच लता दिदींना अखेरचा दंडवत करावा लागतोय. तर मला असं वाटतं की काही दैवी जी व्यक्तिमत्व असतात, असामान्य व्यक्तिमत्व असतात, ती फक्त आपल्यातनं शरीर रूपाने जात असतात. त्यांच्या कर्तृत्वानी, त्यांच्या आवाजाने त्या आजन्म आपल्या बरोबर आहेत असं मला वाटतं. कारण त्या दैवी आहेत. म्हणजे आपण कधी असं म्हणतो का की देव निघून गेला, देव नाही निघून जात, देव हा आजन्म आपल्या बरोबर असतो. तर माझ्यासाठी त्या, माझ्यासाठी काय, संपूर्ण जगासाठी त्या देवी आहेत. आपण त्यांना माँ सरस्वती म्हणतो. तर सरस्वतीचा आशीर्वाद हा आपल्या सगळ्यांना असाच अखंड लाभत राहणार आहे आणि आपण रोज त्यांचं स्मरण त्यांच्या प्रत्येक गाण्यातनं करत राहणार आहोत. सावनी, तुमची एखादी आठवण लता दिदींविषयीची? अनेक आठवणी आहेत खरं तर. माझं खूप मोठं भाग्य आहे की आजपर्यंत मला अनेकदा त्यांचे आशीर्वाद प्रत्यक्ष घेता आले आणि खरंच माझ्या जन्माचं सार्थक झालं. आणि मला ही गोष्ट अगदी म्हणाविषयी वाटते की आपण सगळे खूप भाग्यवान आहोत की ज्या युगात लता मंगेशकर घडल्या त्या युगात आपला जन्म झाला. खरंच आपला प्रत्येकाचा जन्म सार्थकी ठरलेला आहे त्यांच्या अस्तित्वाने. तर अनेकदा माझ्यावर त्यांचा आशीर्वाद बरसलेला आहे. शिवकल्याण राजा हा कार्यक्रम 24 एप्रिलला दीनानाथ मंगेशकर पुण्यतिथीच्या निमित्ताने मुंबईत होता आणि मी पंडितजींबरोबर मंचावर गाणं सादर करत होते. गुणी बाळ असता जागती कार्यवाया आणि दिदी स्वतः विंगेत तेव्हा होत्या आणि त्यांनी विंगेतनं माझं गाणं ऐकलं आणि त्याच्यानंतर मी जेव्हा गाणं गाऊन एक्झिट घेतली आणि चालायला लागले तर तिथे साक्षात दिदी मला दिसल्या. मी त्यांच्या पाया पडले. त्यांनी मला अगदी प्रेमाने जवळ घेतलं आणि मला त्या गुणी बाळ म्हणल्या की गुणी बाळ असं म्हणून त्यांनी मला संबोधलं. मी अगदी तेव्हा लहान होते, 13-14 वर्षाची असेल. हा एक प्रसंग झाला. असे अनेक प्रसंग आहेत की मास्टर दीनानाथ मंगेशकरांच्या गायकीचा अभ्यास आम्हाला संपूर्ण कुटुंबाला करता आला. त्यांचा दिदींचा जे जो श्वास आहे ते म्हणजे मास्टर दीनानाथ मंगेशकर यांचाही आशीर्वाद आम्हा संपूर्ण कुटुंबाला लाभलेला आहे. तो मला खरंच आता शब्द सापडत नाहीयेत बोलण्यासाठी, पण मी इथूनच नमन करते. सावनी, धन्यवाद आमच्याशी बोलल्यात आणि लता दिदींची आठवण आम्हाला सांगितली त्याबद्दल. छत्रपतींचा विचार म्हणजे